बाहेर गेल्यावर नाही आता विषय तुम्ही सांगितला मला ती विषय मला लग्नाच्या आधीच मला खरं रिअल मध्ये आता तुमच्या बरोबर एक गोष्ट शेअर करते की मी एका मुलीबर पर्यंत लपडं चालू होतं त्याच्याबरोबर लग्न करणार होते पळून गेलते पण काही कारणामुळे चालत नाही मग एवढं सगळं माहित असं मी यांच्यासोबत लग्न केलं माझ्या घरचे म्हणत होते की ते बाहेर सारखे जे लपडे चालू असते कुठले माझ्या मनात कुठल्याही पुरी विषय काय नाही मी तुम्हाला आता मी सांगतोय ना आता स्पष्ट सांगितलं एवढ्या पब्लिक समोर मी सांगतोय कुठल्याच पुरी समोर माझा काही विषय नाही चल महादेवाला जायचं आपल्याला नाही ए, तू भांडण लावले तुझे तू मिटव मी काय केलं तुझे तू काय पण सांगितलं भांडणच लावायला लावलंय तो भांडण लावले ते नाही लावले मी आपण लावले ना भांडण आव कसं आहे माहिती का कसं आहे तुम्ही मला बोलायला लागू नका परत तुम्ही तुम्हाला राग येईल आणि परत तुम्ही तसं स्वतःला त्रास करून घ्या मला तुम्हाला त्रास द्यायला आवडत नाही पण तुम्हाला मला त्रास द्यायला आवडत मला कळून मला सांग तू मला तुला असे कडून बी कळला मग मला तुला त्रास द्यायला आवडते काय मला आता सगळं माझ्या समोर यायला लागले पुण्याला पहिलं का जात होता परत सारखं तुमच्या मित्राबरोबर बाहेर का जात होता सगळं आता समोर यायला लागले क्लिअर दिसते सगळं माझ्या तेच डोक्यात विचार चालू अरे पूजा तू मला आता देवावर हात मारायला लावला का नाही ऐक थांब तुझी शपथ खोटी खाते तुला असं वाटतंय पण मी कधीच तुझी शपथ अजूनपर्यंत खोटी खाल्ली नाही तुला मी त्या दिवशी हिला काय म्हणलं माहित आहे आपे हिला म्हणलं मी एखाद्या दिवशी मी पूर्वीची शपथ खरी खाईल पण तुझी शपथ खोटी खाईल पण पूर्वी शपथ खरी खाईल तेव्हापासून हिला वाटलं की मी शपथ खोटी खातोय येतोय काय नाही पण आहे ना मला आता सगळं समोर उघडची यायला लागले बाहेर का असायचा मला इकडून का करायचा मी घरी आले तर तुम्ही त्या भाड्याच्या घरी जाऊन बसायचा मी तिथं असते का तुम्ही मला सगळं आता समोर माझ्या उघडशी यायला लागलंय की तुम्ही पहिलं मला इकडून का करत होता आता सगळं हळूहळू सगळं पहिलं झालं गेलं गेलं आता सविस्तर तेवढं ती विषय नंतर बोलू आपण नाही मला आत्ता समोर बोला मला आत्ता सगळं आपण देवाला जातोय कुठल्या महादेवाला नाही ना दुसरी कुठं आमसाला जातो मसो काय माझ आणि तिचा विषय काहीच नव्हता बस मग मला तवाच का नाही सांगितलं तवा तिला बोलले तवा ह्याच्या आधी नाही माझ्या अनंत पण नाही काय विषय नव्हता आता अचानक बोललो निघाला विषय तो शपथ मी खोटं बोलणार नाही त्याचा विषय नाही काय एकदम साधं सिंपल काय माहिती काय ना एकदम शांत पद्धतीने विषय मागाशी मागाशी तसं बोलायला काय झालं मग माझ्यावर हात का उचलले तुम्ही राग आला मला तुझा माझ्यावर विश्वास नसल्यामुळे व्हायला लागला विश्वास मग तुम्ही माझ्यावर ऐक तू 2 मिनिटं बघ ऐक माझं मी काय म्हणतोय माझा अजून बी कुठल्याही पोरीसोबत काहीच विषय नाही मग तुम्ही ह्याच्या आधी मला तुम्हाला एका मुलीनं प्रपोज मारला तेव्हा मला तुम्ही सांगितलं मग त्याच्या आधीच का सांगितलं माहिती येणार नव्हतं ग आई शपथ नाही आता असं बोलत बोलत ध्यानात आलं ग म्हणजे तुला मी सगळं खरं सांगून टाकलंय पूजा मी तुला माझा सगळं विषय माहित जेवढ्या पोलिसोबत आधी माझं होत तरी पण तुम्हाला ऍक्सेप्ट केलं ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे आणि परत ना मी तसा निचपणा करेल मी तुला सगळं सांगितलंय माझ्या जर लाईफ मध्ये दुसरी पोरगी कुठली असली असती ना तर मी सारखं ना सारखं 24 तास बाहेर असलो असतो मग आता घरी कुठं असताय पुरतं घरी असताय अगं बाय तुला वाटलं असं 2 दिवस तुझ्यापासून माझा मोबाईल ठेवतो कुठल्या जर पोरीचा फोन आला मला माणसाच्या बाकीच्या आपल्या फॅन लोक फॅमिली सोबत त्यांच्याशिवाय तरी मी तुला काय पाहिजे ते घेऊन येतो काय मागेल ते करतो बस का वाटलं तुम्ही ती जाऊ द्या तुम्हाला घरातले धुणे करतो भांडी करतो चपल्या धुतो संडास धुतो सगळं धुतो बाथरूम सगळे ती जाऊ द्या मी असं तुम्हाला कुणाची फोन आले मी विचारलं कुणाचा फोन आला तुम्ही मला व्यवस्थित सांगता कुणाचं फोन आलता तुम्ही काय सगळं सांगत बघा पूजाकडे मग तू मी विचारलं मग माझ्या प्रश्नाचे उत्तर मग मला काय वाटणार की माझा नवरा मला स्पष्ट इग्नोर करतोय कोण म्हणलं इग्नोर करतोय इग्नोर करत असला असतं तर तुला मी बाहेर फिरायला गेला असता एवढ्या ठिकाणी बाहेर फिरायला येतो तुला त्याच्या आधी मला तुमचा मार्क खावा लागतो पूजा तुला एवढं फिरायला नेऊन सुद्धा तू अजून पण म्हणते की मला मार खावा लागतो मग तुला नेण्यात काय अर्थ आहे मग त्या मी उज्जवला न्यायच्या आधी किती ह्याच्या उज्जवला जायच्या आधी आपली भांडण झाली नव्हती कधी पण नेतोय ना झकमारी करतोय ना तुझं सारखं तीच असतो मला इकडच नाही त्याच टॉपिकवर भांडण करत अरे त्याला पैसा लागतो वेळ का असतो पैसा का काही किडनी बिडनी करून तुला फिरवतच बसतो का सगळीकडे मग मी कुठं म्हणते मला बोलच्या बोलायला स्नेहा
मग तुझं काय असतं झालं 8-15 दिवस 2 दिवस गेले की नाही आपण उज्जैनला कधी जायचं आपण इकडे कधी तुला माहित आहे ना तुला मी मला म्हणजे टीव्ही घेऊन द्या तर तू तरी पण टीव्हीचा सारखं महाग लागायचीच टीव्ही घेऊनच द्या तेव्हा पैसे असतात का आपल्याकडले गेले की पैसे नसतात पण तुला घेतला म्हणजे घेतलाच का नाही मोबाईलला पण सारखं मला मोबाईल घेऊन द्या मोबाईल घेऊन द्या परत नाही घेतला का नाही घेतोय बाबा याला महत्व नाही तुला त्याची किंमत तू काय जिवरच आहे माझी किंमत तुझ्या थांब एक मिनिट कट करते मी वस्तू आणून देतो का नाही पण मी तुमच्यापाशी मला माहिती आपली परिस्थिती मी हाय अशा अवस्थेत राहिली मी राहिली की मग मी तुला तुझं सगळं स्वप्न पूर्ण करतो असं काय असं नाही की रोडात बसली असं केलंय का मी फुकूनच बसली मला आणाच रोडातच आता काय म्हणते मला इकडे नाही म्हणायला लागतं त्याला भांडण झाले तुम्ही येत नाही भांडण का होते तू सारखं माझ्या मागे लागते म्हणून भांडण होते ती भांडण का होते माहिती का तुम्हाला तुमच्या मित्रांबरोबर जायचं असतं किंवा एकटं जायचं असतं आणि मी एकटं कोणा बरोबर जाणार आहे पूजा ना मी देवाच्या शब्दा घेतो मित्रांबरोबर म्हणलं तुम्हाला उज्जैनला पण तुमच्या मित्रांबरोबर जायचं होतं मग कॅन्सल करून मी परत आपली ट्रिप काढली का नाही मी त्याच्या मनात भरवलं त्याच्या मनात भरवलं आपल्याहून फॅमिली जाऊ त्यानं काढलं त्याला त्यानं पण किती का आपण हे केलं आपण केली विचारते आला तू कधी माहिती की मग का तर मला तुला न्यायचंय मग सुटी नेलं का नाही तुला मी त्याच्यासाठी आपली भांडण झालेली होती पण तुम्हाला पोरांबरोबर जरा सुद्धा कुठे जाऊन देत नाही कारण की तुम्ही असे पराक्रम करता ना अगे ती पराक्रम विषय वेगळा आहे पूजा ती विषय तुला त्याच टॉपिकवर भांडण करायचं तुला मी सांगते तुम्ही असं करता ना ती कधीची गोष्ट आहे 7-8 वर्ष झालं आता 4-5 वर्ष झालं 5 वर्ष मग फक्त एकदाच त्या बोललोय मी त्याच्यावर परत माझी तिची गाठ बिन आणि भेट बिन आहे शांत बस पूर्वी माझ्या पोटात होती ना रिलॅक्स पूजा लपड कशाला म्हणते ती नाही ग काय नाही कशाला म्हणते तिच्या बरोबर फिरलो तिच्या बरोबर 24 तास फोनवर बोललो तिला घेऊन गेलोय कुठं बाहेर त्याला लपडा म्हणतात एका मिनिटानं बोलले ना किंवा तिला सांगी केलं ना काय लपड त्याला लपड म्हणत असते मी हळू बोलते ना मग एवढं तावानं बोलव विषय वाढवायचंय का तुम्हाला मिटवायचंय मी तुला सांगतो तर तुला मी माझं तरी ऐका की बास कर मग असलं बोलणार आहे का उग माझ मस्त गरम गरम राहिले मला बोलायला ए कुठे आजी मी बोलायला तो तिथं आली आजीचा घर झाली हाक मारा आजीला जा मामीला म्हणून गप म्हणा गप मामीला गप म्हणा मामी रडायला लागली गो बाई मामा मारला मामान मारलं ये मामी रडायला लागली ये मामीला मारलोय मामाला मार काय मामाला मार दिन चापटून मामाला मारायला लावले होते मला मारणार का तू मारणार म्हणा मारणार तू माझ्या मामीला मारलं बरं मारणार सगळं जाऊ द्या आता तुम्हाला तुम्ही हेंडी स्वतः लाईव्ह लागत्या खाली कमेंट घालती पूजा आय लव्ह यू म्हणून किती राग आलता ह्यांना किती त्या माणसाचं हे केलत मग ह्यांना डायरेक्ट प्रपोज करते ह्यांनी बोलतात म्हणलं मला किती राग यायला पाहिजे आता ती गोष्ट झाली एक्सेप्ट केली पाहिजे गोष्ट हा एक्सेप्ट केली पाहिजे ना प्रपोज असं डिग भर मारणार पण मी एक्सेप्ट केलंय का नाही तुझ्याशिवाय त्याच्या मनात काहीच नाही का पूजा एक्सेप्ट केला असतं तरचा प्रश्न होता तुला एवढं सुद्धा बोलत तरी पण कोणाला रिप्लाय देत ना तू ह्याचा विचार कर तुला आणि एक सांग का भाऊ कुठल्या बहिणीपासून वगैरे पण लपवत नसतो कारण का बहीण भाऊ काय बहीण काय लावू शकत नसती कुठल्या गोष्टीत कधीच नाही कधीच काय नसतं त्यांना कमेंट आणते आपण मिटवून घ्या की मिटवून घ्या तू मला सगळ्यात महत्वाची तू आहे आयुष्यभर तू जाणार आहे मला कळलं पुरी जाणार नाही ते आपली लेकर आधी कोणाची मला मरेपर्यंत तू साथ देणार आहे किती दिवस झाले 1 महिना 2 महिने तिच्यासोबत बोलू शकतो आयुष्यभर ती काय माझ्यासोबत राहणार नाही तेव्हा मला त्रास होईल ती अगं नाही का होणार मी तुला विश्वासाने सांगितलं तर तू माझं असं हे करते माया देणार नव्हतं म्हणून मी तुला सांगितलं नव्हतं तुम्हाला खरं सांगू का ह्या गोष्टीला 5 वर्ष झाले 5 वर्षात माया एवढं मी महत्वाचं नव्हतं काही ती सांगण्यासारखं त्यामुळे मी सांगितलं ना माया देणार पण होतं ती गोष्ट ती माझी एक स्वप्न पडण्यासारखं होतं 1-5 मिनिटात तशी गोष्ट आहे ती काही विषय नाही ती लय मोठा विषय नाही पण तू त्याला लय ताणून धरले मला तुम्ही आता सांगितलं मला माहित आहे तुला वाईट वाटतं माझ्या गोष्टी ते की मी तुझ्या तुला सांगितलं नाही पण ती सांगायला माहिती आणत नव्हतं अचानक बघितल्यावर माहिती आणत आलं तुम्ही मला तुमचं एवढं तुमचे लपडे मला लग्नाच्या आधीचे माहित आहे मग मी म्हणतो की नाही माहित सगळे माहिती आहेत लपडे तरी पण मला मित्रांनो हिनं म्हणजे लग्न करताना माझ्यासाठी हिनं हिच्या आईबापासोबत भांडण केली सगळ्यांच्या विरुद्ध जाऊन भांडण केली ती मग हिच्यासाठी मी काही असलं फालतू कारण आहे
हिला मी चांगलं जपणार आहे, मी फुलासारखं जपणार आहे. माझ्या मनात कुठल्याही पुरी विषय काय नाही, मी तुम्हाला आता मी सांगतोय ना, आता स्पष्ट सांगितलं एवढं पब्लिक समोर मी सांगतोय, कुठल्याच पुरी समोर माझा काही विषय नाही. हिला वाटतं की माझं कुठल्या पुरीसोबत काय रिलेशन असेल किंवा कुठल्या पुरीला मी बोलतोय असं गैरसमज होतोय. मी बाहेर गेलो पण गेल्यावर नाही, आता विषय तुम्ही सांगितला मला, ती विषय लग्नाच्या आधीच मला खरं रिअल मध्ये आता तुमच्या बरोबर एक गोष्ट शेअर करते की मी एका मुलीबर पर्यंत लपडे चालू होतं, त्याच्याबरोबर लग्न करणार होते, पळून गेलते, पण काही कारणामुळे चालत नाही. मग एवढं सगळं माहित असून मी यांच्यासोबत लग्न केलं. माझ्या घरचे म्हणत होते की ते बाहेर सारखे जे लपडे चालू असतात कुठल्या ना कुठल्या पोरी बरोबर बोलतो, तू विचार करून लग्न करताना, कारण की आधी असं आहे लग्नानंतर का असं वागणार नाही. पण मी विश्वास ठेवून यांच्यासोबत लग्न केलं आणि मला कळलं आता 5 वर्षानंतर कळलं की यांना एका प्रपोज मारलेला जुना आहे नुसतं विषय. असाच मी चेष्टा चेष्टात बोललो, एकदा बोललेले फोनवर तिच्यासोबत. मग मी म्हणते त्या मला काय वाटलं असेल की नवरा आपला 5 वर्षानंतर सांगतो. मग त्या टायमिंगला यांनी सारखं पुण्याला जात होते, सारखं यांच्या मित्राबरोबर बाहेर जात होते. मग मला ज्या डोक्यात तीच विचार यायला लागले. मग मला त्रास व्हायला लागला, कुठल्या बायकोला सहन होईल की आपला नवरा बायको असताना बाहेर बोलतो, बाहेर लपडे ठेवतो. नाही मित्रांनो, माझं तसं काही सुद्धा नव्हतं. मी पुण्याला जात होतो कामानिमित्त जात होतो, कुठल्या पोरीकडे कधीच गेलो नाही मी, आणि पुण्यामध्ये कुठल्या पोरीला आजपर्यंत भेटलो नाही मी. माझं स्पष्ट म्हणजे स्पष्ट तुम्हाला लाईव्ह सांगतोय मी. आणि तुला तुझी शपथ मी कुठे घ्यायला नाही पूजा जत्रू नको बस माझ्या विषय ना. हो हे नातं आपल्या दोघांचं आहे, आयुष्यभर कडलं कोण जाणार आहे मला तू सांग. तू जाणार आहे दुसरे बाहेरचे जाणार मला हे कसं सांगेल. मला सांग तू जाणार आहे कोण जाणार आहे, कोण जाणार आहे मला आयुष्यभर. मी एक मिनिट आहे माझा एक फक्त माझ्या मनात तुझ्याशिवाय दुसरी कुठलीच पोरगी नाही आणि नसणार पण कधीच येणार पण नाही, मी एंट्री पण करून देणार नाही. फक्त माझ्यावर विश्वास ठेव पाहिजे. आयुष्यपत मी एवढं तुझ्यावर प्रेम करतोय मी सांगू शकत नाही. मी सगळ्या गावाला सांगतोय मी माझी बायको अशी आहे, माझी बायको तशी आहे, मला कुठल्या गोष्टीच कमी नाही. तू मला एवढे बाहेरचे म्हणतेत तुमच्या मित्राची, मी पुन्हा विश्वास ठेवते. माहित आहे की पोरं चेष्टा करते, पोराला चेष्टा करायची. मित्रांनो सवय आहे की आले की काय म्हणते, कुठल्या घरी आहे, या घरी आहे, ते घरी आहे. मी विश्वास पण मी पण मनातलं माझ्या सांगून ठेवलं, फक्त माझ्या अचानक ध्यानात आलं म्हणून अचानक बोललो मी. आणि ती पण प्रपोज मला म्हणजे असं डायरेक्ट मारला नव्हता किंवा काय नव्हता, फक्त जाणवत होतं मला की असं ती आपल्या म्हणजे असं करणार. तुम्ही बघितल्याशिवाय नाही, तुझ्या शपथ नव्हतं बघितलं. तिला तुम्हाला बघितल्याशिवाय प्रपोज मारला नाही, नाही बघितलं नव्हतं मला. मग कसं काय तिने फोनवर बोलली, तुमचा नंबर कसा केला, ती हिस्ट्री मी सांगतो तुला नंतर सगळी. नाही आता नाही, याच्या लाईव्हला सांगता येत नसतं तसं. सगळी हिस्ट्री सांगतो तुला सगळी म्हणजे सगळी. मग त्याच्यानंतर बदल काय झाला हे पण सांगतो मी तुला. तर मित्रांनो चला हा व्हिडिओ मी इथे स्टॉप करतो, कारण का ही रिअल होतं आमच्या दोघांमध्ये काय झालेलं आहे ती. थोडं हसवतो मी, थोडं हसवायचा प्रयत्न करतो. बाबा हसते नाही हसायचं मला, हसते सांगतो सांगतो सगळं सांगतो. मित्रांनो हिला सांगतो पार्ट टू मध्ये तुम्ही बघा वाटलं सर. चला सॉरी हसायला नाही हसायला सांगितलं. स्माईल स्माईल कर, स्माईल कर सांगतो, स्माईल कर, हस की हसा हसा मला फक्त सांग. बाय मित्रांनो, तर आपल्या युट्यूब चॅनलला कोण नवीन असेल तर जाऊ दे, मला नाही करायचं तुला सांगायचं. सांग तू सांगितलं शेअर करत नाही, सांगते सांग सांग लवकर. नाही सांगायचं मला, सांग मग ती करणार नाही ती की नाही करू. मित्रांनो हा तेव्हा पूजा सांगते 5 मिनिट मला नाही करायचं. सांग सांग ऐक 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 सांग हा सांग हा सांगायचं का सांगू मी सांग्या ग का सांगू काय गरज आहे. अगदी तुझी फॅमिली आहे, तुझं ऐकत माझं ऐकत नाही ती. कमेंट करून सांगा माझं ऐकताय का पूजाच ऐकताय तुम्ही. बघ कमेंट आली पूजाच ऐकतो म्हणून. अजून व्हिडिओ पडायचा पडणार आणि कमेंट करणार पूजा ऐकतो म्हणून. मी मला माहित आहे की अनुभव आहे मला, सगळी तुझी फॅमिली आहे ती. हा सांगतो येतो. तर मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक शेअर करा, आणि हा व्हिडिओ तर सगळ्या पुरुषांना शेअर करा. जास्त कळलं का, सगळ्या पुरुषांना शेअर करा, बायकांनो. चला बाय.